त्याच्यामुळे त्याच्या नसून बहुतेक थांबला तो निम आहे ना ते मुळेचं म्हणजे तो आता मग पैसे उकळणं लागतो का प्रॉब्लेम माहित आता इथे माझ्या घरचा पोल पूर्ण झोपलेला आहे आणि समजा हा जर पडला पोल तर कसं घरावर पूर्ण लाईन पडली तर पूर्ण घर जीव जाऊ शकते ना जीव जाऊ शकते तर एम एस सीमध्ये मी गेलो होतो अर्ज दिलेला आहे या ठिकाणी अर्ज देऊन पण अर्ज देऊन ते 2-3 वेळा ऑफिसमध्ये गेलो तरी ते अजून काही चौकशी आली नाही त्यांची कोणाला भेटले होते मग तुम्ही मी आता त्या दिवशी इंजिनियर साहेबाला भेटलो होतो मी काय म्हणे इंजिनियर साहेब म्हणे मी आलो म्हणे पाहिलं म्हणे पण पोल काय पडत काय म्हणे आता मला सांगा पोल एवढा झोपलेला आहे का पोल पडू शकते का नाही पडू शकतो हा पडला तर काय होऊ शकते मग पडल्यानंतर पोल जर पडला समजा तर जीव जाईल नाही का कारण हा आहे मेन लाईन असल्यामुळे पूर्ण झोपून जीव तर जाईलच ना तुमची काय मागणी आहे मग आता माझी मागणी अशी आहे का पोल हा सगळे करा किंवा मग पोल बदलून दुसरा लावायचा आहे मला कुणाची जीव हानी निघाल नाही पाहिजे